नमस्ते मैत्रिणो, टेस्टी रेसिपी मराठमोळे भाषेतून आज मी घेऊन आले तुमच्यासाठी सुक्क मटण। तर मैत्रिणींनो, मी इथे काय केलंय, मटण आहे ना ते अगोदर थोडंसं लसूण आणि अद्रक फ्राय करून हे उकड करून घेतली याची। त्याच्यानंतर तिखट मीठ लागणार आहे आणि असा कांदा कापून घेतला आहे मी लांब लांब, थोडा जाडसरही झाला तरी काही प्रॉब्लेम नाही। कोथिंबीर, थोडंसं लिंबू लागणार आहे मैत्रिणींनो आपल्याला, आणि हे जे अद्रक लसूण खोबरं धणे हे मी भाजून घेऊन याची पेस्ट करणार आहे। अद्रक लसूण खोबरं आणि धण्याची पेस्ट करणार आहे, तर मी अगोदर पेस्ट करून घेते। हे बघा मैत्रिणींनो, मी आता ते लसूण अद्रक धणे आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आहे। तर मैत्रिणींनो आपण काय करू, मी अगोदर तेल तापत ठेवलंय ना, तर मी याच्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हा मसाला टाकून घेणार आहे। कांदा घेतलेला नाही मी याच्यात, आपण कच्चा कांदा टाकणार आहे। हा मसाला टाकलाय, आता आपण हा कच्चा कांदा घालूया यात आणि हा मसाला आणि कांदा सोबतच फ्राय करू आपण। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यात टोमॅटो पण टाकू शकता, पण मी नाही घेतलाय कारण मी याच्यामध्ये लिंबू टाकणार आहे थोडस। आता हा कांदा आणि मसाला छान आता फ्राय करून घेऊ। हे बघा मैत्रिणींनो, आपला छान आता हा कांदा आणि मसाला दोन पण परतलेले आहे, त्यात कोथिंबीर आहे ती पण छान दिसतीये। आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये तिखट घालणार आहे आणि थोडंसंच थोडं मीठ घाला, जास्त नका घालू कारण मी जेव्हा मटण शिजायला टाकलं होतं ना तेव्हा हळद आणि मीठ दोन्ही घातलेले, हळद मी घालणार नाही आहे, थोडंसंच मीठ घालणार आहे। आणि आपण ही उकड यात टाकूयात आता। हे बघा मित्रांनो, थोडस मी याच्यात सूप घालतीये, अगदी थोडस टाका, जास्त पाणी टाकू नका। कोथिंबीर टाका अजून थोडीशी, कोथिंबीर छान चव येते, घालवून घ्या। आता वरतून थोडस लिंबू पिळणार आहे, जास्त पण नको, एक नॉर्मल थोडस लिंबू प्या। पाच ते दहा मिनटं झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या, म्हणजे आपलं हे सुक्क मटण तयार होईल। गॅस थोडा कमी सर्व द्या मैत्रिणींनो। हे बघा मैत्रिणींनो, मी आता डिश काढून घेतली आहे, आपले 10 मिनटं झालेले, आपण आता गॅस बंद करूयात आणि याला डिशमध्ये काढून घेऊयात। हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं सुक्क मटण तयार झाले। तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमचे व्हिडिओ नवीन बघणारे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा टेस्टी रेसिपी मराठी। धन्यवाद।